आई कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेच्या मंदिरा समोर महाराष्ट्रातल्या प्रमुख साधु संतांसह महाराष्ट्रातली मंदिर सुरू करा या मागणी करता अनेक वेळा आम्ही आंदोलन केली, निवेदन दिली, पण महाराष्ट्रातलं सरकार कुंभकर्ण म्हणायला सुद्धा या सरकारला लाज वाटते, इतक्या गाड झोपेत हे सरकार गेलेलं आहे। महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांविषयी कोणत्याही संवेदना या ठाकरे सरकारला उरलेल्या नाहीत। साधू संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, पण चर्चा करायला सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तयार होत नाहीत। साधू संतांशी चर्चेला ते का घाबरतात याचं कारण आम्हाला अजूनही कळालेलं नाही, आणि म्हणून आता आमची व्यथा आम्ही कुठे मांडावी हाच आमच्या पुढे प्रश्न असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या दारात येऊन संतांनी जे सांगितलं दार उघड बाई दार उघड, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा इथे येऊन म्हणतात दार उघड बाई दार उघड, बाबा दार तुम्ही लावलेलं आहे, बयाची इच्छा आहे आम्हाला भेटायची, आम्हाला भक्तांना दर्शन द्यायची, भक्तांची इच्छा आहे मातेचं दर्शन घ्यायची, पण निवडणुका आल्या की फक्त जय भवानी, आणि भक्तांचा मात्र कधीही विचार हे सरकार करेल असं दिसत नाही। आजपासून राज्यामध्ये चित्रपटगृह सुरू केली, स्विमिंग पूल सकट सगळं सुरू केलं, यामधून कोरोना पसरत नाही, आणि मंदिरात दोन मिनिटात दर्शन घेऊन कोरोना निघणार आहे असा निष्कर्ष या सरकारने काढलेला दिसतोय। माझं खुलेआम या सरकारला आव्हान आहे, मुख्यमंत्र्या सकट राज्यातल्या कोणत्याही मंत्र्यांनी साधू संतांबरोबर एक तास लाईव्ह चर्चेला यावं आणि सिद्ध करून द्यावं की मंदिरातनं कोरोना प्रादुर्भाव कसा होऊ शकतो। त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी तुळजापुरात यावं आणि साधू संतांशी चर्चा करावी। आम्ही सगळ्यांनी एक निवेदन तयार केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना थोड्याच वेळात ते निवेदन आम्ही पाठवतोय, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवतोय। आमची एकच आणि प्रमुख मागणी आहे, 6-7 महिन्यापासून महाराष्ट्रात बंद असलेली मंदिर उघडण्याचा निर्णय जाहीर करा। साधू संतांना आज प्रातिनिधिक स्वरूपात आई तुळजापासून या ठिकाणी धरणा आंदोलनाला सुरुवात करतो आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, साधू संतांशी चर्चा करून आश्वासित करावं, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही।